नमस्कार, लोकसंदेश न्यूज मध्ये आपले स्वागत। मी स्मिता यादव। पाहूयात काही विशेष घडामोडी। ईद ए मिलाद हजरत मोहम्मद पैगंबर जयंतीनिमित्त जहानिया साहेब दरगाह मिरज इथं महाप्रस्थानाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला। या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे सय्यद इजाज अहमद कादरी, खदीब इमाम शाही हत्तीवाली मस्जिद मिरज, हजरत सय्यद मुशीर अहमद बुखारी इनामदार, शेजादाचे सय्यद अहमद बुखरी बाबारह, गणेश माळी नगरसेवक मालन हुलवान, नगरसेवक विलास देसाई, मराठा क्रांती मोर्चा अध्यक्ष शकील बाबा पिरजादे, हयात फाउंडेशन मिरज, बाळासाहेब होनमोरे सांगली जिल्हा मध्यवर्ती बँक, संजय मेंढे नगरसेवक धुमासर, गौस मुलांनी सामाजिक कार्यकर्ते युनुस चाबुकस्वार या सर्वांच्या उपस्थितीमध्ये सोमवार संध्याकाळी 7 वाजता हजरत जहानिया साहेब दरग्यात पठण करून महाप्रसादाला सुरुवात झाली। यावेळी सय्यद इजाज अहमद कादरी यांनी हजरत मोहम्मद पैगंबर यांच्या विचारधारेची सर्वांना माहिती दिली। मिरजेतील आणि दरगा परिसरातील नागरिकांनी आपल्या कुटुंबासह उपस्थित राहून महाप्रसादाचा लाभ घेतला। या कार्यक्रमाचे संयोजक इरफानभाई बारगीर, पत्रकार आणि नॅशनल ड्रायव्हर असोसिएशन ऑल इंडिया उपाध्यक्ष सज्जाद काझी, ताहिर बारगीर, प्रमोद सोंदर्डे, यासिन बारगीर यांनी केलं।